शासकीय महाविद्यालय में कार्यरत ठेका कर्मियों ने अपनी मांगों को लेकर जन विकास सेना के अध्यक्ष नगर सेवक पप्पू देशमुख के नेतृत्व में जिलाधिकारी कार्यालय के सामने आंदोलन किया। मकर संक्रांति का पावन त्योहार जो कि महिलाओं के लिए विशेष माना जाता है, इसी पावन मौके पर वेतन से वंचित महिलाओं को आंदोलन करने की नौबत आन पड़ी। आपको याद होगा कि पिछले 6 महीनों से जन विकास सेना के अध्यक्ष पप्पू देशमुख के नेतृत्व में शासकीय महाविद्यालय में कार्यरत ठेका कर्मियों ने नियमित वेतन का लाभ मिले इसलिए बार बार आंदोलन किया गया। इसके पूर्व पप्पू देशमुख ने इन ठेका कर्मियों को किमान वेतन का लाभ मिले इसके लिए काफी प्रयास कर मंजूरी दिलाने में मदद की, परंतु ठेकेदार ने इन सारी बातों को बाजू कर उन्हें 6 माह से दमड़ी भी नहीं दी। अभी तक धीरज से काम करने वाली महिलाओं ने आज उग्र रूप धारण कर जिलाधिकारी कक्ष के सामने ही धरना देकर बैठ गयी। अरे त्याचं आस्थापनाने कलेक्टर ऑफिस नाही आहे नाही आहे पण आम्ही आमच्या हातातून आम्हाला निर्णय दिला आहे तीन सरांनी आम्हाला आहे ती इन महिलाओं ने स्पष्ट रूप से यह कहा है कि अधिकारी एवं ठेकेदार की सांठगांठ से उनके घर का चूल्हा भी नहीं जल। आज 5 महिन्यापासून आमचा पेमेंट नहीं, उपोषणला बसलो तेव्हा आम्हाला GR आला होता, त्या GR नुसार डीनने आम्हाला सांगितलं होतं की ह्या सगळ्या मागण्या तुमच्या पूर्ण होतील, पेमेंट स्लिप PF सगळं मिळेल तुम्हाला। आम्हाला काय मिळतंय आज पेमेंट स्लिप सोडून आम्हाला 5 महिन्यापासून पेमेंट नाही मिळाले आहे, वर्षातून फक्त एकदा पेमेंट होतो आमचा। आम्ही काय खायचं, आमच्या मुलांना काय द्यायचं, काय करायचं, आम्ही लहान लहान मुलं आहेत आमची, 5 महिने पेमेंट नाही। आम्ही परमानंट लोकांचे पेमेंट व्हायसाठी पैसे राहतात शासनाकडे, कॉन्ट्रॅक्टरला आम्हाला पैसे देण्यासाठी पेमेंट देण्यासाठी पैसे नाही राहत। त्या दिवशी आम्ही डीन सरांकडे येऊन गेलो, कलेक्टरकडे येऊन गेलो, कलेक्टर सर म्हणत आहेत की शासनाकडे पैसा नाही, मग आम्हाला द्यासाठी पैसा नाही आहे शासनाकडे, बाकी लोकांना द्यासाठी पैसा आहे शासनाकडे, बिल्डिंग बांधण्यासाठी शासनाकडे पैसा आहे ना, आम्हाला द्यासाठी पैसा नाही, म्हणजे खूप झाली ही गोष्ट। आम्ही कोणाला सांगायचं, मग जेव्हा प्रशासनच म्हणतंय की शासनाकडे पैसा नाही, मग आम्ही जायचो कोणाकडे, कोणाला सांगायचं? जेव्हापासून आम्ही लागलो तेव्हापासून कसं, म्हणजे 2 महिने 3 महिने जे काही पगार होऊन राहिले आहे ते आमचे चालूच आहे। 1 महिना वाचा, 2 महिने वाचे नाही, 4 महिने वाचे नाही, ठेकेदार असं समजत नाही का? तर ठेकेदारांनी ठेका द्यायचा आधी त्यांनी हा विचार करायला पाहिजे होता का, जो जुना ठेकेदार आहे तो पण असं करत होता, 2 पगार 1 पगार नंतर पगार नाही, म्हणून त्याचा ठेका असा होऊन गेला। तर मी ठेका घ्यायचाच नसता, जेव्हा याच्याकडे पैसा नाही तो आज त्याला म्हणतो, तो म्हणते पैसा नाही, वरून टेंडर नाही आला, वरून पैसा नाही आला, मग जेव्हा वरून पैसा आला आणि तुला आता माहित आहे का, तुला आधी पण माहित होतं ना का दवाखान्यात काय प्रॉब्लेम चालू आहे, जेव्हा दवाखान्यात त्याच्या समस्या होत्या त्यांना ठेकादार घ्यायला पाहिजे नव्हता, आणि जेव्हा ठेका घेतला त्यांना आपल्या का ठेवावं का पगार द्यायची ताकद ठेवावी त्यांना, कारण आज आम्ही महिला झालो, भाऊ झाले, काही काही भावांचे घर या फक्त पगारावर चालत आहे, मग त्यांनी ह्या पगारा भरोशावर घर चालवायचं की म्हणजे कामं नुसतं कामच करत मरत राहायचं, पगार कोणी करायचा आमचा? आज इथं आलं, इथं म्हणता आला तुम्ही, तुमचं निवेदन इथपर्यंत नाही, तुमचं समस्या इथं सोडणार नाही, समस्या घेऊन जायचं कुठं? आम्ही सरकारकडनं नाही जायचं, शासनाकडनं नाही जायचं, ठेकेदाराकडनं नाही जायचं, कोणाकडे जायचं आम्ही लोकांनी सांगा ना, फक्त कामच करत राहायचे। 8 तासचे आमचे 12 तास तिथं कामं होते, 8 तास फक्त काम होत नाही, थोडंसं लेट गेलं का लेट बी घरी आपण जा, पण आम्ही 8 तास ते 12 तास कामं करतो, म्हणजे आमच्या कामाची वेळ कोणाला राहायची? वैद्यकीय महाविद्यालय के अधिष्ठाता मोरे की टिप्पी भी कई सवाल पैदा कर रही है। जन विकास सेना के अध्यक्ष पप्पू देशमुख ने कहा कि जब तक उन्हें वेतन नहीं मिलेगा तब तक यह आंदोलन शुरू रहेगा। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांचे मागील 4 महिन्यापासून पगार नाही आहे। या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामगारांनी जनविकास कामगार संघाच्या नेतृत्वात 8 दिवस बेमुदत उपोषण करून किमान वेतनाची मागणी मंजूर केली। किमान वेतन मंजूर झालेलं आहे, महाराष्ट्रातलं पहिलं कॉलेज आहे, पण डीननं भ्रष्ट कारभार करून चुकीच्या माणसाला निविदा देऊन यांना किमान वेतनापासून मागच्या 7-8 महिन्यापासून वंचित ठेवलेलं आहे। 4 महिने झाले यांचे पगार नाही, किमान वेतनानुसार पगार मागायला गेलं, थकीत पगार मागायला गेलं की कॉन्ट्रॅक्टर माणसं लावून धमकवतो, अशा पद्धतीने या महिला दहशतीखाली आहेत। 2-2 दिवस झाले महिलांकडे काही चूल पेटलेली नाही आहे, महिलांच्या मनात वेगवेगळे विचार येऊन राहिलेले आहे, आणि म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी सणवार सोडून आज या महिला इथं आलेल्या आहेत।
आंदोलन सुरू आहे। 4 महिन्याचा थकित पगार मिळाला पाहिजे। डीनच्या भ्रष्टाचाराची चौकशी प्रशासन, पोलीस प्रशासन, वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण खाते का करत नाही, हा आमचा प्रश्न आहे। डीनला पाठीशी कोण घालत आहे? यांचे पगार 4 महिन्यापासून झाले नाही तरी डीन मजा मारत आहे, हे कोणाच्या भरोशावर? कायद्याचं पालन, नियमाचं पालन करण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यावर आहे, असे भ्रष्ट मुजोर अधिकारी जर कायदा पायदळी तुडवत असतील आणि त्याला जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, वैद्यकीय शिक्षण खाते जर पाठीशी घालत असेल तर जनविकास सेना अशा ठिकाणी कायदा हातात घेऊन यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। हा इशारा देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत। आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आज आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही।